सैन्य दलात सियाचिन येथे सेवा बजावत असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबासाहेब शंकर भगत शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज खानापूर येथे सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी तर चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने सुभेदारी मेजर समीर नालवंद यांनी शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. खानापूर ते गोरेवाडी रस्त्यावरील भगतमाळा येथे शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिक व पोलीस जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी हवे झाडून मानवंदना दिली. यावेळी उपस्थित सर्वांनी साश्रुनयनाने शहीद जयसिंग भगत यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, नगराध्यक्ष डॉ उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजया पांगरकर, उपविभागीय अधिकारी विटा संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्य अधिकारी पृथ्वीराज पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील तसेच खानापूर परिसरातील मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हे सियाचिन ग्लेशियर येथील फॉरवर्ड पोस्टवर युद्धजन्य परिस्थितीत तैनात असताना अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे त्यांना 15 जानेवारी रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून कमांड हॉस्पिटल चंदीगड येथे विशेष हेलिकॉप्टरने आणण्यात आले होते. परंतु त्यांचे 20 जानेवारी रोजी प्राणज्योत मावळली. त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले व पुढे अँब्युलन्सने त्यांच्या गावी खानापूर येथे आज 21 जानेवारी रोजी आणण्यात आले. खानापूर येथे शहीद जयसिंग भगत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवून खानापूर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली व सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खानापूर शहर अमर रहे, अमर रहे, शहीद जयसिंग भगत अमर रहे या घोषणाने दुमदुमून गेले. अंत्यसंस्कारासाठी मराठा इन्फंट्री सेंटर बेळगाव येथून सुभेदार मेजर समीर नालवंद व 15 सैनिक आले होते. शहीद जयसिंग भगत यांच्या पश्चात पत्नी रुपाली, 3 मुली, 1 मुलगा, वडील असे कुटुंबीय आहे.